मुंबईत उन्हाळी सुट्टीच्या काळात घरफोड्यांची प्रकरणं वाढतात. सुट्टीच्या काळात चाकरमानी गावी जाण्याचं प्रमाण जास्त असल्यानं या काळात चोरांचं फावतं. घरफोड्यांसाठी चोरही वेगवेगळे हातकंडे आजमावत असतात. मुंबईतील विलेपार्ले येथे अशाच एका स्पायडरमॅन चोराची दहशत होती. हा चोर नेमकं काय करायचा आणि त्याची मोडस ऑपरेंडी कशी होती ते पुढच्या काही मिनिटात जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मुंबईत विलेपार्ले येथील 4 ते 5 मजल्यांच्या जुन्या इमारतींवर पाठीमागील बाजूनं स्पायडरमॅन प्रमाणे चढून घरात चोऱ्या करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. सागर भुवड आणि शशांक प्रधान अशी त्यांची नावं आहेत. दोघांवर चोरी, अंमली पदार्थांचं सेवन आणि घरफोडीसारखे गुन्हे या आधीपासूनच दाखल आहेत. मागील 8 ते 10 वर्षांपासून हे दोघं स्पायडरमॅन सारखं इमारतीवर चढून लोकांच्या घरात शिरायचे आणि चोरी करायचे अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. दोघं पोलिसांच्या जाळ्यात कसे अडकले ते आता जाणून घेऊया. अंधेरी पूर्वेकडील आदर्श वसंत बहार जीवन विकास केंद्र या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या एका वृद्धाच्या घरातून मध्यरात्री सुमारे 12 तोळे सोनं आणि मोबाईल चोरीला गेला. पतीपत्नी बेडरूममध्ये झोपलेले असताना घराच्या पाठीमागील खिडकीतून प्रवेश करून ही चोरी केली गेली होती. या प्रकरणी पोलीस तपास करत होते. CCTV फुटेजवरून एक संशयित चेहरा पोलिसांच्या समोर आला. त्याला शोधण्यासाठी एक पथक त्याचं वास्तव्य असलेल्या विरार परिसरात पोहोचलं तर एक कॉन्स्टेबल जुहू, सांताक्रूज, अंधेरी या भागात बाईकवरून चोरांचा शोध घेत होते. अंधेरी पूर्वेकडील मोगरपाडा येथे एका बाईकवरून 3 जण जाताना दिसले. त्यातील 1 जण आरोपी होता. या भागात ट्रॅफिक असल्यानं कॉन्स्टेबल यांनी बाईक रस्त्याच्या कडेला पार्क करत धावत जाऊन आरोपीला ताब्यात घेतलं. पोलीस ठाण्यात त्याची कसून चौकशी केली असता सारं बिंग फुटलं. त्याच्या साथीदारालाही पोलिसांनी अटक केली आणि 12 तोळे सोनं तसंच मोबाईल हस्तगत करण्यात आला. आता या दोघांच्या अटकेनंतर विलेपार्लेमधील आणखी 2 गुन्हे उघडकीस आले. याबाबत पोलीस अधिक चौकशी करताय. मुंबईतील अशाच महत्त्वाच्या बातम्या अपडेट्ससाठी लोकमत मुंबईचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर लोकमत मुंबईचं पेज लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.